नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बघूया आपण काय झालं होतं मागे की दिनांक चोवीस तेवीस व चोवीस फेब्रुवारी जी आहे दोन हजार बावीसला दोन दिवसीय लाक्षणिक संपाचं आंदोलन झालं होतं या आंदोलनामध्ये विविध संघटना त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तर बघा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ बृहन मुंबई मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ आणि विविध आपल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत या संपामध्ये या लाक्षणिक आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या व त्यावेळेस त्यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी मग या संपाच्या संदर्भानं माननीय उपमुख्यमंत्री व माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत दिनांक चौदा व बावीस दोन दोन हजार बावीसला त्या ठिकाणी काही एक सभा झाली या सभेमध्ये एकूण अठ्ठावीस मागण्यासंदर्भात चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली होती पैकी काही मुद्दे हे जे चर्चा त्या ठिकाणी झाली त्या अठ्ठावीस मुद्द्यापैकी काही जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात कारण की पूर्ण जर मुद्दे घेतले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल लांब होईल त्यामुळे मी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत की जे इतिवृत्त त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहे त्या इतिवृत्ताच्या माध्यमातून ते मुद्दे व त्या संदर्भात त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देश हे आपण समजून घेऊयात लवकरच हे मुद्दे काय मित्रांनो की हे आपल्याला कोणत्या तरी माध्यमातून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मंजूर होणार आहेत भ पुढील काळामध्ये त्यामुळे हे मुद्दे आणि त्या संदर्भातले मान्य उपमुख्यमंत्री यांचे निर्देश हे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो चला हे मुद्दे पाहण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओला लाईक करा तर पहिला मुद्दा त्या ठिकाणी पाहूया आपण मागणी काय होती पहिली मागणी ही होती मित्रांनो की वेतन त्रुटी अहवाल खंड दोनची अंमलबजावणीबाबत हा बघा हा जो वेतन त्रुटी अहवाल आहे खंड दोन ज्याला बक्षी समिती अहवाल म्हणतो आपण जो आपल्याला काय शासनाने त्याचा स्वीकार केलेला आहे परंतु या संदर्भानं मग आपल्या संघटनांनी त्याची मागणी केली होती की याबाबत अंमलबजावणीबाबत काय झालं तर त्यावेळेस मान्य उपमुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देश या संदर्भानं असे आहेत की हा जो वेतन त्रुटी अहवाल आहे खंड दोन हा एप्रिल दोन हजार बावीस नंतर याची अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे की या खंड दोनमध्ये बऱ्याच अंशी आपल्या मागण्या ज्या होत्या वेतन त्रुटी असतील वेतन श्रेणीच्या दुरुस्ती असतील किंवा इतरही काही मुद्दे होते ज्याचा व्हिडिओ मी मागे दिला होता त्या संदर्भानं याची अंमलबजावणी एप्रिल बावीस नंतर शासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे व त्याबाबत शासन निर्णयसुद्धा निघणार आहे पुढील मागणी बघूयात आपण की बघा सेवानिवृत्तीचे वय हे केंद्राप्रमाणे साठ वर्षे करण्याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वय जे आहे मित्रांनो ते किती आहे वय वर्षे साठ तर त्याच पद्धतीनं आपलीसुद्धा या ठिकाणी एक मागणी होती की बाबा आमचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ असावे त्याबाबतचे निर्देश बघूयात की शासनाच्या वतीने निर्देश असे देण्यात आले की भविष्यात आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल म्हणजे या बाबीचा आज जरी विचार झाला नाही तरी पुढील या काळामध्ये याचा विचार नक्कीच होऊ शकतो पुढील मागणी बघूयात आपण कि महत्वाची आहे सातवा वेतन आयोगनुसार वाहतूक भत्ता व इतर भत्ते हे केंद्राप्रमाणे लागू करणे बाबत बघा मित्रांनो इतर भत्त्यांविषयी तर नाही परंतु वाहन भत्ता हा आपल्याला सुधारित लागू व्हायला पाहिजे होता ज्यामध्ये बऱ्याच अंशी फरक आहे शिक्षक असो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात असो लिपिकाच्या वेतनात असो तर हा भत्ता सुद्धा सातव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे लागू करावा अशी मागणी संघटनांच्या वतीनं करण्यात आली होती तर यावर शासनाच्या वतीनं या ठिकाणी इतिवृत्ताचे मुद्दे आहेत बघा की आर्थिक स्थिती सुधारणा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल हा जो मुद्दा आहे वाहन भत्त्याचा तर या मुद्द्यावर निर्णय कधी घेण्यात येणार आहे की शासनाची आर्थिक स्थिती बघा कोरोना काळ वगैरे असणार आहे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणेनंतर यावर निर्णय घेण्यात येईल असे या ठिकाणी निर्देश मान्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी दिले आहेत पुढील मागणी बघूया आपण की सातवा ना एक थक बाकी तिसरा हप्ता बघा आपले दोन हप्ते आता याच वर्षी मंजूर झाले आहेत आपली तर आणखी आता तिसरा जो हप्ता तो मंजूर व्हायला पाहिजे होता तर तो मंजूर कधी करणार याबाबत त्या ठिकाणी मागणी झाली होती तर यावर निर्देश देण्यास आले की एप्रिल बावीस दोन हजार एप्रिल दोन हजार बावीस नंतर याबाबत अंमलबजावणीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार okay. आहे म्हणजे पुढील वर्षात आपल्याला निश्चितच तिसरा जो हप्ता आहे आपला थकबाकीचा तो मिळू शकतो पुढील मुद्दा बघूया मित्रांनो की विविध खात्यातील रखडलेल्या बढती प्रक्रिया विना विलंब वी कराव्यात बघा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो कर्मचारी भरती बंद आहे आणि बढती ज्याला आपण प्रमोशन म्हणतो पदोन्नती म्हणतो ह्यासुद्धा बंद आहेत किंवा त्या केल्या असतील तर त्यांना मान्यता मिळालेली नाही अशा प्र बऱ्याच प्रकारच्या समस्या या ठिकाणी आहेत तर हा सुद्धा प्रश्न संघटनाच्या वतीनं त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता त्यावेळेसचे निर्देश असे आहेत की शासनाने बढती प्रक्रियेस कधीही निर्बंध लावलेले नाहीत बघा अगदी स्पष्ट त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री यांचेही निर्देश आहेत की शासनाने बढती प्रक्रियेस कधीही निर्बंध लावलेले नाहीत प्राधान्यक्रमाने कारवाई करावी म्हणजे जर आपली कधी पदोन्नती व्हायची असेल तर ती आता निश्चित होऊ शकते याद्वारे म्हणजे आपण त्या ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण गतिमान या ठिकाणी करू शकतो व निश्चितच आपल्याला पदोन्नतीची संधी आता उपलब्ध होऊ शकते याला कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी नाही आहे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण पाहतो आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुढील मुद्दा बघूया नवीन पेन्शन योजना जिवाळ्याचा विषय आहे की जे नवीन कर्मचारी आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना एन पी एस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा तसेच मध्यंतरीच्या काळात एन पी एस योजनेतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सर्व सुविधा सुद्धा राज्यात लागू करा अशी मागणी संकटाच्या वतीनं करण्यात आली होती एन पी एस आणि जुनी पेन्शन योजना अतिशय जिव्हाळ्याचा विषय या संदर्भातले निर्देश आपण पाहूयात की बघा निर्देश असे दिले आहेत की जुनी पेन्शन योजना राज्यात लागू करणे शक्य नाही केंद्रांनी सुधारणा केल्यास त्या सुधारणा करण्यात येतील एन पी एस योजनेमध्ये सुधारणा समिती स्थापन करण्यात आली आहे सकारात्मक विचार करण्यात येईल या पद्धतीचे शासनाचे निर्देश आहेत हे त्या सभेमधील इतिवृत्तातील महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो जे आपल्याला भविष्यात कुठेतरी लागूच होणार आहेत बघा आणखी पुढील मुद्दा बघूया आपण मागणी अशी होती की शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस तीस आश्वासित प्रगती योजना जी आहे ही लागू करावी बघा शिक्षकांना काय त्रिस्तरीय श्रेणी असते मित्रांनो एकदा वरिष्ठ श्रेणी लागू होते आणि चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी निवडश्रेणीच्या बाबतीत विचार केला तर त्याला शैक्षणिक अत्रि शैक्षणिक अटीची त्या ठिकाणी काय अट असते शैक्षणिक पात्रतेच्या शिवाय त्या ट्वेंटी पर्सेंटच ती एकूण कर्मचाऱ्यापैकी एखाद्यालाच ती लागू हो होते त्या ठिकाणी आणि शिक्षकेतर कर्मजे जे बाब बाबतीत विचार केला तर फक्त त्यांना एकदाच कालबद्ध पदोन्नती त्या ठिकाणी मिळते परंतु आयोगानुसार ही दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना त्या ठिकाणी आपल्याला लागू व्हायला पाहिजे होती आणि ही मागणी संघटनांनी त्या संपाच्या वेळी केली होती त्याबाबत शासनाने काय निर्देश दिलेत ते बघूया दिले आपण की बघा भविष्यात आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल नाही म्हटलेलं नाही आहे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की कु कोणत्याही मागणीला नाही म्हटलेलं नाही आहे त्याचा भविष्यात त्या ठिकाणी निश्चित विचार या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो हे अठ्ठावीस मुद्दे आहेत व्हिडिओ खूप लांब होईल निश्चितच आता जेवढे मुद्दे पाहिले याबाबत शासनाकडून जर काही नवीन सुधारित काही आल्यास मी लगेच ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व इतर जे अठ्ठावीस मुद्द्यापैकी जे राहिले असतील ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा व या व्हिडिओला लाईक करा आपले जर काही प्रश्न असतील काही त्या ठिकाणी शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन त्या ठिकाणी होऊ शकता चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत बाय